नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील आणि राजगुरुनगर, चाकण या भागांमधील विविध महत्त्वाच्या घटनांचा वेगवान आढावा पाहूयात। दिवाळीच्या खरेदीसाठी चाकणचे रस्ते फुलले, कोरोनाच्या काळातील गर्दी चिंताजनक। चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगारांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी चाकण बाजारपेठेत सकाळपासून मोठी गर्दी झाल्याचे चित्र गुरुवारी दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी औद्योगिक सुट्टीच्या दिवशी पाहावयास मिळाले। सकाळपासून दिवाळीच्या खरेदीसाठी कामगार वर्गाची बाजारपेठेत खरेदीची धांदल उडाली होती। रांगोळी, पंत्या, रोषणाई व फराळाच्या साहित्यापासून कपड्यांच्या खरेदीसाठी कामगार वर्ग सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडला होता। त्यामुळे शहरात मोठी गर्दी होऊन चाकणची बाजारपेठही दिवाळीच्या खरेदीसाठी फुलली होती। कोरोना काळात होणारी ही गर्दी चिंताजनक असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। चाकण शिक्रापूर रस्त्यावर गुरुवारी दिनांक 12 नोव्हेंबर 2020 रोजी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या। तळेगाव चौक आणि माणिक चौकात होणाऱ्या कोंडीने शिक्रापूर बाजूकडे लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहे। दिवसभर गारवा आणि संध्याकाळनंतर वाढत जाणाऱ्या थंडीच्या कडाक्याने खेड तालुक्यातील नागरिक गारठले आहेत। राज्यात सर्वत्र थंडीचा कडाका जसा वाढला तशी पुण्यात आणि खेड तालुक्यातही थंडी वाढली आहे। यंदाच्या विक्रमी पावसाप्रमाणेच थंडीही विक्रम प्रस्थापित करणार असल्याचे सूतोवाच सुरुवातीलाच पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीतून मिळत आहेत। दिवाळी अंक हा साहित्याचा अक्षर ठेवा असून वाचन वृद्धीसाठी दिवाळी अंकाचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर यांनी केले। ते हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीनं वाचन जागर अभियानांतर्गत दिवाळी अंक भेट कार्यक्रमात बोलत होते। याप्रसंगी प्राचार्य डॉक्टर व्ही डी कुलकर्णी, डॉक्टर एच एम जरे उपप्राचार्य व मराठी विभाग प्रमुख, डॉक्टर संजय शिंदे, डॉक्टर बी डी अनुसे, प्राध्यापक डी एम मावकड, प्राध्यापक साईनाथ पाचारणे उपस्थित होते। खालुबुगे ग्रामपंचायतच्या वतीनं कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस वाटप। लोकनियुक्त सरपंच सोनल अविनाश बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली खालुबुगे तालुका खेड ग्रामपंचायतच्या वतीनं कामगार व कर्मचाऱ्यांना मिठाईसह दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आलं। खालुबुगे ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात उपसरपंच सुनीता पवार व ग्रामविकास अधिकारी देविदास आतार यांच्या हस्ते कर्मचारी व कामगारांना दिवाळी बोनसचे वाटप करण्यात आले। यावेळी माजी उपसरपंच संदीप येळवंडे, सदस्य देवराम तुळवे, दिलीप पवार, चंद्रभागा बोत्रे, प्रमिला शेटे, सुरेखा खंडवे, सुचित्रा बोत्रे, सुप्रिया बोत्रे आदी उपस्थित होते। प्रतिनिधी तुकाराम बोबले, अविनाश भोसले, प्रणव दुधवडे, सतीश आगळे, यश दुधवडे, पुणे लाईव्ह न्यूज, खेड, पुणे।